एका व्यक्तीनं एका वेळी जास्तीत जास्त पन्नास किलो वजन उचलण्याचा शासन आदेश आहे मात्र इचलकरंजीतील उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर किलोपर्यंतच्या गाठी उचलाव्या लागत असल्यानं संबंधितांना अनेक व्याधींना तोंड द्यावं लागतंय त्यामुळं शासन आदेशाप्रमाणे पन्नास किलोपर्यंतच्या कापडगाठी करण्याची मागणी इचलकरंजी चालक मालक टेम्पो कल्याणकारी असोसिएशननं केली आहे इचलकरंजित वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत अनेक उद्योग व्यवसाय आहेत या व्यवसायात अनेक व्यापारी ऐंशी किलोहून अधिक वजनाच्या कापडगाठी शिवून ट्रान्सपोर्टला पाठवतात त्याची चढ उतार करताना माल तसंच मालवाहक टेम्पो चालकांना त्रास होतो त्यामुळं त्यांना आरोग्याच्या समस्याही भेडसावत आहेत या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालयात बैठक होऊन शासन आदेशानुसार पन्नास किलो वजनाच्या कापडगाठी करण्याचा निर्णयही झाला होता त्यानंतरही पन्नास किलोहून अधिक वजनाच्या कापडगाठी चढ उतार कराव्या लागत असल्यानं इचलकरंजी चालक मालक टेम्पो कल्याणकारी असोसिएशननं प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांची भेट घेतली शासन आदेशाचं पालन करण्याबाबत व्यावसायिकांना सूचना करण्याची त्यांनी मागणी केली या शिष्टमंडळात मिश्रीलाल जाजू साताप्पा आदमापुरे इसाक आवळे सचिन जाधव प्रभू काकणकी अब्राहम भोसले यांचा समावेश होता